नवी मुंबईचे शिल्पकार व ऐरोली विधानसभेचे लोकनेते आमदार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जी के वेंचर्स. गेली 17 दिवस सुरू असलेले मराठा आरक्षणासाठीचे उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि त्यांचं उपोषण सोडलं. यावेळी माझ्यावर विश्वास ठेव, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं आहे. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला म्हणजे गेले अनेक दिवस आपली त्यांची टीम, त्यांचे वडील, त्यांचा परिवार या सगळ्यांना मी मनापासून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धन्यवाद देतो. त्यांचा आभार. मी बाबाला सांगितलं मगाशी, हे तुझा पोरगा भारी आहे, स्वतःसाठी नाही समाजासाठी तो लढतोय. आणि मनोजला मी गेले अनेक वर्ष ओळखतो. त्याने कुठलाही प्रश्न वैयक्तिक फायद्यासाठी कधी मांडला नाही. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.